नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा मला बोलायचं आहे पिंकी संदर्भात तर पिंकीचा मी व्हिडिओ पाहिला एवढी नटून खटून खूप छान पद्धतीने चांगलं वाटतं ना प्रत्येकाने हसून घेऊन असल तर खूप छान वाटतं सगळ्यांना चांगलं वाटतं पण कसं आहे ना ह्या लोकांचं यांना थोडे दिवस चांग चांगले व्हिडिओ बनवायचे थोडे दिवस रटून व्हिडिओ वी, बनवायचे सणासुदीच्या दिवशीसुद्धा या लोकांना रडायचं पडलेलं असतं तर असं विषय असा आहे की तिने एवढं छान नटलेली आहे दागदागिने भरपूर काही छान पद्धतीने साडी वगैरे म्हणजे एकदम व्यवस्थित असा एकदम आपण जे म्हणतो ना चांगल्या घरातल्या व्यक्तीसुद्धा एवढा छान मेकअप करत नाहीत एवढ्या छान पद्धतीने तिने मेकअप केलेला आहे मग मला एवढं सांगायचं आहे की यांच्याकडे एवढे दागदागिने आहेत घरात ब्रँडेड वस्तू आहेत सगळं राहणं खाणं पिणं यांच्या हॉटेलचं जेवण खातात हॉटेलमध्ये जेवतात ही लोकं आणि ह्यांच्या घरामध्ये चिकन मटण ह्या दररोजच्या त्यांच्या वस्तू असतात किंवा हे पदार्थ असतात खायला चांगले चांगले कपडे घालतात तर हनिमान त्यांचे स्टँडर्ड आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे तरी सुद्धा हे लोक असं कावर बोलतात की आम्ही गरीब आहोत आम्ही गरीब आहोत असं का म्हणतात मग ह्या लोकांना आपली गरिबी दाखवायचा एवढा का शोक असतो त्यांना सहानुभूती मिळवायची असते म्हणून हे लोक गरीबी दाखवत असतात म्हणून मला या गोष्टी यांच्या खटकतात अरे देवाने एवढं चांगलं दिलेलं आयुष्य असतं तरी, तरी, तरी सुद्धा तुम्ही आपली दशा किंवा आपली दुर्दशा ही लोकांसमोर का मांडत असतात कितीतरी लोक एवढे दुःखी आहेत का त्यांना कपडे नाहीत घालायला कितीतरी लोक पायांना काल सणाला त्यांना साड्यासुद्धा चांगल्या नसतात घालायला त्या जुन्या साड्यावरती ओसायला गेलेले असतात देवाला गेलेले असतात हे लोक रटून खटून जातात तरीसुद्धा यांचं रडगानं मांडतात की आम्ही असे आहोत बहीण भावांना आम्ही गरीब आहोत आम्ही गरीब आहोत अरे हे गरीब म्हणून म्हणून लागले ना फोर व्हीलर गाड्यामध्ये फिरायला आणि हे लोक पाहणारे डेटा आपला खर्च करतात वेळ खर्च करतात श्रम खर्च करतात आणि त्यांचीच हेच त्यांची लायकी काढून घेतात स्वतःच्या हाता हातांनी त्यांची लायकी काढून घेत आहेत कुठेतरी हे चुकीचं आहे ना अरे तुमच्याकडं आहे तर तुम्ही दाखवा ना चांगलं तुम्ही खरं बोला रियालिटी दाखवतात ना तुम्ही तुम्ही चांगले ब्लॉग दाखवतात ना चांगलं दाखवा ना तुम्ही काय फक्त आम्ही गरीब आहोत भाऊ बहिणी कामाला तर कुणीच जात नाही सगळे तर युट्यूबच्या भरोशावरच बसून खात आहेत मग तुम्ही गरीब कशाने तर चला मला उलट छान वाटते सगळे असे तुम्ही चांगले राहिले तुम्ही चांगले हसून घेऊन म्हणजे खूप भारी वाटते पण तुम्ही जर तुमच्या दुःखाचं रड गाणं सोशल मीडियावरती मांडत बसले किंवा मां तुम्ही तुमचं जे गरीबी काही नसताना विनाकारण दाखवत बसले का त्या गोष्टी आम्हाला खटकतात म्हणून आम्ही त्या बोलत असतात तर मला एवढंच या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं होतं की ह्या लोकांची गरिबी वगैरे काहीच नाही हे लोक चांगलं ब्रँडेड जीवन जगत आहे स्टँडर्ड जीवन जगत आहे त्यांना कसलीही गरिबी नाही खाणं पिणं यांच्या सगळ्या वस्तू यांच्या सगळ्या व्यवस्थित आहे जिथल्या तिथं सगळं व्यवस्थित आहे आणि हे लोकं फक्त एक आपल्याला दिशाभूल करत आहेत फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी खोटा गरिबीचा खोटा आव आणत आहेत असं आहेत किंवा ते आपल्याला दाखवत आहेत अशी परिस्थिती मुळात त्यांची परिस्थिती तशी नाहीच त्यांचं घर त्यांचं राहणीमान त्यांच्या वस्तू त्यांचं खाणं पिणं सगळ्या गोष्टी पाहूनच आहे की त्यांची परिस्थिती कशी आहे आणि कशी नाही तर अशा लोकांना तुम्ही सपोर्ट करण्यापेक्षा रस्त्यावरती जे लोक गरीब लोक भीक आहेत ना त्या लोकांना मदत करा हो करा तुम्ही यांना मदत करा व्हिडिओज पहा परंतु यांच्या खोट्या आपण जेवण ना दिशाभूल किंवा खोट्या सहानुभूतीला बळी बड़, बळी बड़, पडू नका एवढंच मनापासून सांगत आहे आणि त्यांना पण एक रिक्वेस्ट आहे की तुमची जी आहे ना तुम्ही फॅमिली तर प्लीज देवांना दिलं आहे चांगलं आयुष्य जगा हसून खेळून जगा ओघीच आपलं खोटेपणा दाखवून गरिबी दाखवून रडून पडून व्हिडिओ काढू नका कसं आहे ना देव मग विचार करेल की एवढं चांगलं आयुष्य देऊन सुद्धा ही लोकं जर खोटं वागत आहेत आपल्याशी आपल्याला आपलं खोटं खोटं सांगत आहेत तर मग देवसुद्धा कधी अशी वेळ यायला मागे पुढे दे अशी वेळ द्यायला मागे पुढे पाहणार नाही त्यामुळे प्लीज देवानं दिलं आहे तर घ्या आनंद घ्या व्यवस्थित राही आयुष्य एकदाच आहे हसून खिळून जगा आणि चांगल्या गोष्टीचा आनंद घ्या पण खोटं काही गरिबी दाखवू नका असो तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद